एवढा भडकलाय का जरा थंड हो डोकं थंड ठेव पाणी बिणी हवंय नको मैदान हवंय अरे बाबा कसं समजावून सांगू तुला मी ह्यात काही केलेलं नाही तो इनामदार किती मोठा माणूस आहे माहिती आहे तुझ्यासाठी असेल माझ्यासाठी माणूस कर्तृत्वाला मोठा असतो पदार नाही जे काय असेल ते पण ती जमीन आता त्या इनामदाराची आहे त्याची नाहीये ती त्या जमिनीचा मूळ मालक आणि इनामदार काही वर्षांपूर्वी भेटले होते मालकाने सांगितलं ती जमीन लीज वर तुला दिलेली आहे पण लीज संपल्यानंतर ती इनामदारच्या नावाने करून देण्याचा दोघांमध्ये करार झालेला आहे काय काय राजकारण खेळताना तुम्ही काही झालं नाही असं की राजकारण्यानं शिव्या द्यायच्या दोष द्यायचा असा आपल्याकडे एक प्रघात आहे स्वतःला फार मोठे राजकारणी समजताना थोबडवतोच एकेकाला बघ ही भाषा मलाही बोलता येते तुला फक्त बोलताच येत मी ते करून दाखवी फार खालच्या पातळीला जातोयस तू मी माझी डिग्निटी सोडू शकत नाही माझ्या घरी येऊन धमक्या दिल्याबद्दल आत्ताच्या आत्ता मी तुला पोलिसांमध्ये देऊ शकतो पण एका कॉलेजमध्ये होतो म्हणून 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 माफ करतोय मी तुला अरे जा रे काय करायचं तर कर हे पोलीस बिलीस तुरुंग फिरुंग सगळं करून झालंय माझं मी तुला दोन पर्याय देतो पर्याय एक तुझे गुण खेळाबद्दलची तळमळ हे सगळं लक्षात घेऊन तुला स्पोर्ट्स फेडरेशनचं अध्यक्षपद आणि त्याचबरोबर लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड द्यायचं पर्याय दुसरा माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला धमक्या दिल्याबद्दल शिव्या दिल्याबद्दल माझ्या कामात अडथळा आणल्याबद्दल तुला तुरुंगात पाठवायचं त्यालाच तो खूप नुकसान केलंयस माझं अजून काय वाईट करणार आहेस तू माझं त्यामुळे माझं उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे एक गोष्ट लक्षात ठेवा हे मैदान आपल्याला वाचवायचंय त्याच्यावर फक्त आमचा नाही संपूर्ण वस्तीचा जीव आहे तुझं करेक्ट आहे पंटर भाई या मैदानाला काय बी होऊ द्यायचं नाही काहीही झालं तरी हे मैदान हातातून जाता कामा नये जाणार नाही पंटर भाई अजिबात जाणार नाही तुला अजून पोरं हवी असतील तर सांग पैसा बिगार बी कामं करू आम्ही उद्याच त्या ट्रस्टीचा पत्ता फोन नंबर तुझ्या समोर हजर करतो फक्त त्या ट्रस्टीचं नाव सांग मला दत्ताराम कोळी नावाचा ट्रस्टी होता त्याचा पत्ता हवाय आपल्याला मी स्वतः पण शोधायचा प्रयत्न केला पण कुणाला माहितीच नाही तो इतर पण लोकांना सांगितलंय मी काम अजून तरी काय कळलेलं नाही एक फालतू दारोडा कबड्डीपटू भारी पडला तुम्हाला मला भारी बिरी काही पडत नाही साहेब त्याचं टाळकं फोडायला वेळ लागणार नाही आणि भाऊला लोकांचा फार मोठा पाठिंबा आहे सगळे चाळकरी मानतात त्याला त्याला मारण्यामध्ये देशमुखांचा हात आहे तर लोकांना कळलं ना तर सगळं प्रोजेक्ट बंद करावं लागेल एवढंच आहे ना सावंतबाईंना फोन लावा त्यांना सांगा चार पाच तगडी माणसं मैदानात पाठवा म्हणजे तिथे सिक्युरिटी गार्ड्स आहेत त्यांना मारा म्हणावं हॉस्पिटलात ऍडमिट झाले पाहिजे ते मग मी देतो उठवून की हार आडा भाऊनं केला भाऊ काही दिवसासाठी तुरुंगात हाफ मर्डरची केस टाकू आपण त्याच्यावर आपण एक काम करूया आपण खेळ खेळूया मला नाही खेळायचंय अगं नाही हा खेळून बघ आणि एक मिनिट तू माझ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नकोस त्यामुळे माझा उत्साह तसूभरही कमी होणार नाहीये बर मला एक सांग तुला सर्वात जास्त राग कुठल्या गोष्टीचा येतो स्वतःचा अरे यार तू पोपट करते यार ज्या गोष्टीचा राग येतो त्या गोष्टीला शिव्या घालायच्या असा खेळ आहे आता स्वतःलाच कशा शिव्या घालणार मग काय झालं बर मला एक सांग तुला जो स्वतःचा राग येतो तो कशामुळे येतो कोणामुळे येतो पप्पांमुळे अरे मग घाल ना त्यांना शिव्या काय हा मी सांगतो तुला मला नाहीये अरे यार पप्पांवर राग व्यक्त करायचा तुला शिवी येत नाही बरं असं करूया ज्याच्याबद्दल राग येतो ना त्याच्याविषयी चांगलं बोलायचं म्हणजे डोक्यात राग आहे पण बोलायचं चांगलं ओके तुम्ही जेव्हा मला कबड्डी खेळायला देत नाही ना हा तेव्हा खूप बरं वाटत आणि जेव्हा तुम्ही मला म्हणता ना की त्या मुलींबरोबर कबड्डी खेळू नको तेव्हा तेव्हा मला किती मजा येते माहिती घर उघडं टाकून कुठे गेले का वागतो स्वतःच्या मुलीशी असं मला शिवी येत नाही म्हणून पण तुम्ही